गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपण लास्ट लेक्चर बघितलेलं होतं इकॉनॉमिक मिनरल्स अँड रॉक्स त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स मिनरल्समध्ये टू पार्ट्स बघितलेले फर्स्ट वन ओर अँड सेकंड इंडस्ट्रीयल मिनरल्स आपण आता बघितलेलं आहे ओर मिनरल्स कशाला म्हणायचं अ मिनरल फॉर्म विच वन ऑर मोर मेटल कॅन बी एक्स्टॅटेड ॲट अ प्रॉफिट इज नोन ॲज ओर मिनरल आणि यानंतरचा आपण इंडस्ट्रीयल मिनरल्सबद्दल काय बघणार आहे हे आपण पहिल्या जेव्हा आपण टॉपिक चालू केलं इकॉनॉमिक इकॉनॉमिक्स मीन्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आर्थिक आर्थिक मिनरल्समध्ये आपण जे काय मिनरल्स बघणार आहे म्हणजे कंस्ट्रक्शन ऑफ हाऊसेस रिक्वायर्ड त्यानंतर मॅगनिजोअर म्हणजे आपण एखादं जर घर कंस्ट्रक्शन करायचं म्हटलं तर त्यासाठी पहिला काय लागणार आहे आपल्याला सिमेंट क्ले ब्रिक्स स्टील रॉड्स आता स्टील रॉड्स कशापासून मिळणार आहेत आपल्याला आयन अँड मॅगनीज ओरपासून त्यानंतर विंडो ग्लास विंडो ग्लास कशापासून मिळणार आहेत तर आपल्याला फेल्सवरपासून मग असं डेली डेली यूजमध्ये जे काय मिनरल्स आणि रॉक्स येणार आहेत त्याचा आपण पूर्ण जो स्टडी करणार आहे ते आपण इकॉनॉमिक्स मिनरल्समध्ये करणार आहे मग इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्स मिनरल्समध्ये टू पार्ट्स आहेत फर्स्ट वन ओर अँड सेकंड इंडस्ट्रीयल मिनरल्स मग लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे ओर मिनरल्स ओर मिनरल्स कशाला म्हणायचं त्यानंतर आपण ओर डिपॉझिट्स पण बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण इंडस्ट्रीयल मिनरल्स पण बघितलेले आहेत तर त्याच्या पुढचा आता आपण पाठ घेणार आहे लास्ट टाईम आपण बघितलं होतं इंडस्ट्रीयल मिनरल्स दीज आर द मेनली दीज आर द मिनरल्स दॅट आर नॉन मॅटॉलोफेरस मिनरल्स आर युटिलाइज विथ ऑर विदाउट प्रोसेसिंग इन द इंडस्ट्री अशा मिनरल्सला आपण काय म्हणणार आहे इंडस्ट्री मिनरल्स त्यानंतर आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहे तो गँग मिनरल्स गँग मिनरल्स गँग मिनरल्स मीन्स द युजलेस नॉन मॅटालिक मिनरल्स असणार आहेत युजलेस नॉन मॅटालिक मिनरल्स जे असणार आहेत त्यांना आपण गँग मिनरल्स म्हणणार आहे आता ह्या डेफिनिशनमध्ये बघा किंवा याच्यामध्ये गँग मिनरल्स म्हणलेला आहे आता गँग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की एक प्रकारचा आपण ग्रुप जो असतो त्याला गँग म्हणलं जातं जसं की आपल्या आता ह्याच्यामध्ये इकॉनॉमिकमध्ये मेटोलिक अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स जे येणार आहेत त्या मिनरल्सचा आपण गँग मिनरल्स म्हणणार आहे तर त्याचे डेफिनेशन बघा द युजलेस नॉन मॅटोलिक मिनरल्स विच ऑकर इन असोसिएशन विथ द ओर With the ore deposits are called gang minerals. Hence, it is a part of the ore which has to be separated from the ore minerals before the latter can be processed for the extraction of ore. The process of removal of gang is called ore dressing. द कॉमन गँग मिनरल्स आर कॉड्स कॅल्साईट ब्राईट फेल्सपार एक्सेट्रा आता बघा ह्या डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे द युजलेस नॉन मेटलिक फेक्स मिनरल जसं की आपण बघितलं ओर डिपॉझिट्स आणि ओर मिनरल्समध्ये जिथं आपल्याला ओर मिनरल मिनर आहे ओर मिनरल कसे असणार आहेत तर सगळे मेटॅलिक असणार आहेत त्याबरोबर नॉन मेटॅलिक पण असणार आहेत त्याबरोबर मग याच्यावर जे काय छोटे मोठे जे मिनरल्स असणार आहेत जसे की एक्झाम्पल कॉड्स कॅल्साइट फेल्सपार हे जे मिनरल्स आहेत ते पण आपल्याला यूजलेस नॉन मॅटॅलिक मिनरल्सबरोबर मिळ मिळणार आहेत तर अशा मिनरल्सला आपण काय म्हणलं जातं गँग मिनरल्स लक्षात आलं तुम्हाला गँग मिनरल्स मीन्स द यूजलेस नॉन मॅटॅलिक मिनरल्सला आपण गँग्स मिनरल्स म्हणणार आहे आपण पुढचा जो पार्ट बघणार आहे टिनॉर ऑफ द ओर टिनॉर ऑफ द ओर कशाला म्हणणार आहे बघा डेफिनेशन बघा पहिला द मेटल इज कंटेंट ऑफ अँड ओर इज कॉल्ड टिनॉर ऑफ द ओर इट इज अ जनरली एक्सप्रेस्ड ॲज अ परसेंटेज अँड इन केस ऑफ प्रेसियस मेटल्स इट इज एक्सप्रेस्ड इन पार्ट्स पर मिलियन ब्रॅकेटमध्ये पी पी एम म्हणजे पार्ट्स पर मिलियनमध्ये हा मिनरल म्हणजे ओवर हे केला जाणार आहे टीनॉर डिफॉन्स डिपेंड्स ऑन द प्राईस ऑफ द मेटल्स हायर द प्राईज ऑफ द मेटल द लोअर द मेटलिक कंटेंट नेसेसरली अँड वाइस वर्सा द मिनिमम ॲक्सेटेबल कट ऑफ ग्रेड ऑफ द मेटल कंटेंट In and ore depends on various factories like nature and size of the deposits, its location in terms of distance and transportation, metal price of the cost of its extraction. Tenor the tenor is generally expressed in percentage or in case of precious metals. हे पार्ट्स पर मिलियनमध्ये मोजलं जाते पी पी एममध्ये टिनॉर डिफरंट मेटल्समध्ये येते जसं की एक्झाम्पल गोल्ड सिल्वर कॉपर हे जे येणार आहेत हे कशामध्ये येणार आहेत टिनॉरमध्ये येणार आहेत त्याचं डिफ त्याची प्राईज ते कशावर डिपेंड असणार आहे लोकेशन टर्म्स डिस्टन्स ट्रान्सपोर्टेशन मेटल प्राईज कॉस्ट ऑफ इट्स एक्स्ट्रॅक्शन याच्यावर कस काय असणार आहे टिनॉर ओरचं डिपेंड इन प्राइस असणार आहे आता आपण बघा ओर मिनरल्स बघणार आहे ओर मिनरल्समध्ये एक्झाम्पल काय आहेत तर ओर मिनरल्समध्ये पहिले जे एक्झाम्पल आहे ओर्स आयर्न ओर्स द वर्ल्ड आयन कम्स फ्रॉम आयन इन एंग्लो फ्रॅक्शन इट इज द सेकंड लार्जेस्ट मिनरल वेल्थ ऑफ इंडिया इट इज द बॅकबोन ऑफ मॉडर्न इंडस्ट्रीज इट इज यूजड इन थ्री मेन्स फॉर्म दॅट इज कॉस्ट आयन रूट आयन अँड स्टील द इम्पॉर्टंट ओर्स ऑफ आयन ओर हेमॅटाइट अँड मॅग्नेटाईट आता मिनरलच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहे जसं की आपण पहिल्यांदा बघतो आहे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण पहिल्यांदा फॉर्म बघतो आहे पण याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला रायटिंगमध्ये केमिकल कॉम्पोजिशन पहिल्यांदा लिहायला लागतं त्यामध्ये बघा आपण हेमेटाइट आणि मॅग्नेटाइटचे दोन एक्झाम्पल बघणार आहे आपण आयनोवर्समध्ये आयनोवर्सचे आयन दोन एक्झाम्पल आहेत हेमेटाइट आणि मॅग्नेटाइट तर हेमेटाइटचं केमिकल कॉम्पोजिशन आहे ई टू ओ थ्री आणि मॅग्नेटाइटचं आहे एफी थ्री ओ फोर तर फॉर्म हेमेटाइटचा कॉम्पॅक्ट येणार आहे तर मॅग्नेटाईटचा मॅसिव अँड ग्रॅन्युलर येणार आहे कलर स्टील ग्रे मॅग्नेटाईटचा ब्लॅक असणार आहे त्यानंतर स्ट्रिक जी येणार आहे ती हेमॅटाइटची चेरी रेड येणार आहे मॅग्नेटाईटची ब्लॅक येणार आहे लस्टर जे असणार आहे ते हेमॅटाइटचा मॅटॅलिक दोन्हीचं सेम असणार आहे सगळं ओवरचे दोन्ही एक्झाम्पल जे असणार आहेत त्याचं लस्टर मॅटॅलिक असणार आहे किल्वेज अबसेंट असणार आहे फ्रॅक्चर अनइवन असणार आहे हार्डनेस दोन्हीचा पण सेम असणार आहे फाय पॉईंट फाय टू सिक्स पॉईंट फाईव्ह त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन्हीची हाय असणार आहे कारण याच्यापासून आपल्याला आयन मिळतं हे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला दोन मिनरलचे एक्झाम्पल लिहायचे त्यानंतर आपण जे, जे लिहिणार आहे ते ऑकरन्स लिहिणार आहे ऑकरन्समध्ये बघा द हाय ग्रेड डिपॉझिट्स ऑफ आयन ओर्स ऑकर इन बँडेड हेमाटाईट अँड कॉर्जाईट ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा शॉर्ट फॉर्ममध्ये बी एच क्यू बी एच क्यू मीन्स बँडेड हेमाटाईट अँड कॉर्जाईट आणि बँडेड हेमॅटाइट जस्पर ब्रॅकेटमध्ये काय येणार बी एच जे म्हणजे बँडेड हेमॅटाइट जस्पर आय एन ओस ऑकर्स ऑन अ लार्ज स्केल इन इंडिया हेमाटाईट ऑकर्स इन मॅटामॉपिक रॉक्स And magnetite occurs in igneous metamorphic and sedimentary rocks.